फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ. या प्रथम चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय विष्णुमय जग आणि तो वैष्णवांचा धर्म आहे, वैष्णवांचं लक्षण आहे, पूजनाचं वर्म जगद्गुरु तुकोबराय या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये प्रतिपादन करतात. तुकोबराय बोलतात की समग्र जग आहे ते विष्णुमय आहे, विष्णू स्वरूप आहे. आणि मग या ठिकाणी मय शब्दाचा अर्थ आपल्याला पाहिला तर या विष्णुमय जग या शब्दाचा अर्थ आपल्याला लक्षामध्ये येईल. भारतीय तत्वज्ञानाचा अभ्यास करत असताना प्रस्थानत्रयी हा शब्द आपण नेहमी श्रवण करतो. प्रस्थानत्रयीमध्ये श्रीमद भगवद्गीता, दश उपनिषद आणि 555 सूत्रांचं ब्रह्मसूत्र या गोष्टींचा अंतर्भूत, या ग्रंथांचा अंतर्भूत आपल्याला पाहायला मिळतो. त्यामध्ये जे ब्रह्मसूत्र आहे त्या ब्रह्मसूत्रामध्ये एक सूत्र व्यासाने ग्रथित केलेलं आहे आनंदमयम अभ्यासात. त्या सूत्रावरती, त्या मय शब्दावरती भाष्य करत असताना आद्यगुरु शंकराचार्यांनी त्या मय शब्दाचे 3 अर्थ प्रतिपादन केलेले आहेत. मय शब्दाचा पहिला अर्थ आहे प्राचुर्य, दुसरा अर्थ आहे विकार्य आणि तिसरा अर्थ आहे स्वरूप. नेमकं जगद्गुरु तुकोबराना प्राचुर्य शब्दाचा अर्थ आहे आधिक्य. प्राचुर्य शब्दाचा अर्थ आहे आधिक्य. जसं आपण पंढरपूरला वारीच्या निमित्ताने जातो, आळंदीमध्ये वारीच्या निमित्ताने जातो, गेल्याच्या नंतर हजारोनी वारकरी पंढरपूर आळंदीमध्ये दाखल होतात. तिथं गेल्याच्या नंतर पूर्ण सगळीकडे कथा कीर्तनाचा जयघोष चालतो. मग त्या जयघोष ऐकल्याच्या नंतर पंढरपूरचं वातावरण, आळंदीचं वातावरण कसं झालेलं असतं? भक्तिमय वातावरण झालेलं असतं. त्या ठिकाणी मय शब्दाचा अर्थ भक्तिमय वातावरण झालेलं आहे याचा अर्थ तिथं आधिक्य आहे. दुसरा अर्थ आहे विकार. जसा शास्त्रामध्ये वर्णन आहे मृण्मय घट हा, मातीपासून घट निर्माण, नाम गाडगं निर्माण होते, मातीपासून गाडगं निर्माण होत आहे, घट निर्माण होतो म्हणून त्याला मृण्मय. तिथं मय शब्दाचा अर्थ आहे विकार, या अर्थी मय प्रत्यय आपल्याला पाहता येतो. आणि तिसरा मय शब्दाचा अर्थ आहे स्वरूप, स्वरूप या अर्थी मय प्रत्यय पाहता येतो. आणि मग जगद्गुरु तुकोबरायांना या ठिकाणी कोणता अर्थ अभिप्रेत असावा, आपण तिन्ही अर्थ जर मय प्रत्ययाचे घेऊन पाहिले तर विष्णुमय जग या संकल्पनेमध्ये तुकोबरायांना नेमकं याच्यातला 3 कोणता अर्थ अभिप्रेत असावा? विष्णू प्राचुर्य जग तो वैष्णवांचा धर्म, असं जगद्गुरु तुकोबरायांना बोलायचं आहे का? विष्णू विकार्य जग तो वैष्णवांचा धर्म, असं जगद्गुरु तुकोबरायांना बोलायचं आहे का? विष्णू स्वरूप जग तो वैष्णवांचा धर्म, असं जगद्गुरु तुकोबरायांना बोलायचं आहे का? विठ्ठल 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 विठ्ठल. हे तिन्ही अर्थ आपल्याला पाहत असताना सुरुवातीचे 2 अर्थ या ठिकाणी बसत नाहीत. विष्णू विकार्य जग हाही अर्थ जगद्गुरु तुकोबरायांना अभिप्रेत नाही. तर तुकोबरायांना अभिप्रेत असणारा अर्थ विष्णू स्वरूप जग म्हणजेच विष्णूमय जग तो वैष्णवांचा धर्म आहे. हे समग्र विश्व हे परमात्म्याचं स्वरूप आहे. तो या सगळ्या गोष्टींनी नटलेला आहे, सगळ्या गोष्टींनी नटलेला आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि म्हणून इतका सुंदर जगद्गुरु तुकोबरायांची विचारसरणी या अभंगाच्या पूर्वार्धामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून एकेका पदाचा अर्थ पाहणं महत्त्वाचं आहे. व्यवहारामध्ये बघा ना तुम्ही, एखादा जर शब्द राहिला तर केवढा अनर्थ होईल. मी आपल्यास करता एक दृष्टांत सांगतो. बालपणीपासून 2 मित्र बरोबर होते. आयटी क्षेत्रातलं शिक्षण पुढे बरोबर झाल्याच्या नंतर दोघं जॉबला सुद्धा नोकरी करता, एका मोठ्या कंपनीमध्ये जॉबला देखील लागलेले आहेत. दुपारी जॉब करत असताना त्यांच्या मॅनेजरने सांगितलं दोघांना पण उद्यापासून 1-6 दिवसाची सुट्टी कंपनी तुम्हाला देत आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीने त्या सुट्टी एन्जॉय करू शकता. एवढा आनंद झाला दोघांना की आता आपल्याला सुट्टी मिळते, आपण काशी तीर्थयात्रेला जाऊया. पण तेवढ्या 1 अर्ध्या तासामध्ये पुन्हा मॅनेजर आले आणि सांगितलं तुमच्या दोघांना सुट्टी डिक्लेअर केली होती पण त्याच्यातल्या तुमच्यापैकी एकाला आता बेंगलोरला काही कंपनीच्या कामानिमित्त जावं लागेल, एकालाच तुम्हाला घरी जाता येईल, 1-2 दिवसाचं काम आहे. त्या दोघांच्या मित्रामध्ये चर्चा झाली. एकाने सांगितलं मी कंपनीच्या कामानिमित्त बाहेर जातो, तू घरी जा आणि माझ्या पत्नीला निरोप दे, सगळी तयारी करून ठेव, आपण आल्याच्या नंतर काशी तीर्थयात्रेला जाणार आहोत, सगळी तयारी करून ठेव. आणि तो मित्राच्या पत्नीला बोलतोय तू माझी बायको, मी तुझा नवरा, काशीला जायचंय, लवकर आवरा. महाराज, मित्राची पत्नी एवढी रागवली तो निघून गेला. दुसऱ्या दिवशी तिचे मिस्टर आल्याच्या नंतर आगत स्वागत नाही, कोणता सन्मान नाही, आल्याच्या नंतर ती एवढी रागवली, असा तुमचा मित्र असतो का, असा तुमचा मित्र असतो? हा म्हटलं नेमकं झालंय काय,
काही नाही, मित्राला बोलून घेतलं आणि विचारलं तू माझ्या पत्नीला काय बोलला, तो म्हटलं मी काहीच बोललो नाही. मित्राने सांगितलं तू माझ्या पत्नीला तू स्वतःची पत्नी बोलला की नाही, हा म्हटलं मी असं कधी बोललोच नाही. मित्राने आपल्या पतीला विचारलं हा काल काय बोलला होता, तिने सांगितलं हे काल आल्याच्या नंतर मी दरवाजा उघडल्याच्या नंतर त्यांनी मला सांगितलं तू माझी बायको मी तुझा नवरा, काशीला जायचंय लवकर आवरा. मित्र म्हटला हो मी असंच बोललो पण तुझ्या पत्नीने मधला आणि ऐकला नाही. अत्यंत क्रोधायमान असलेला त्याचा मित्र ताबडतोब शांत झाला, पत्नीला सांगितलंय मित्राकरता चहा ठेव. विठाला 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 विठाला. दृष्टांत काल्पनिक आहे पण व्यवहारातली एखादी गोष्ट जर एखादा शब्द मागे पुढे झाला तर अर्थाचा अनर्थ होऊ शकतो. तसं संत साहित्याचा विचार करता असताना संत साहित्य अथांग आहे, त्याच्या प्रत्येक पदाचा आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने अर्थ पाहावे लागतात. विठाल 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 विठाल. भगवद्गीतेमध्ये एकूण 18 अध्याय आहेत. वेगवेगळ्या अध्यायामध्ये वेगवेगळे योग प्रतिपादन केलेले आहेत, वेगवेगळे विषय प्रतिपादन केलेले आहेत. पहिल्या अध्यायामध्ये अर्जुन विषाद योग आहे, दुसऱ्या अध्यायामध्ये सांख्य योग आहे, तिसऱ्या अध्यायामध्ये कर्मयोग सांगितला, चौथ्या अध्यायामध्ये ज्ञान कर्मसन्यास योग प्रतिपादन केला, पाचव्या अध्यायामध्ये कर्मसन्यास योग सांगितला, सहाव्या अध्यायामध्ये आत्मसंयम योग सांगितला, सातव्या अध्यायामध्ये ज्ञान विज्ञान योग प्रतिपादन केला, आठव्या अध्यायामध्ये अक्षर ब्रह्मयोग सांगितला, नवव्या अध्यायामध्ये राजविद्याराज गुह्य योग सांगितला, दहाव्या अध्यायामध्ये विभूती योग सांगितला, अकराव्या अध्यायामध्ये विश्वरूप दर्शन योग सांगितला, बाराव्या अध्यायामध्ये भक्ती योग सांगितला, तेराव्या अध्यायामध्ये क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग सांगितला, चौदाव्या अध्यायामध्ये गुणत्रय विभाग योग सांगितला, पंधराव्या अध्यायामध्ये पुराण पुरुषोत्तम योग सांगितला, सोळाव्या अध्यायामध्ये दैवास्त्र संपद विभाग योग सांगितला, सतराव्या अध्यायामध्ये श्रद्धात्र विभाग योग सांगितला आणि सगळ्या योगामध्ये श्रेष्ठ असणारा मोक्ष संन्यास योग अठराव्या अध्यायामध्ये सांगितला आणि भगवद्गीता पूर्ण झाली. त्या भगवद्गीतेचा जो पहिला श्लोक आहे धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः, या श्लोकावरती भाष्य करत असताना माऊली ज्ञानोब्रांनी जी ओवी वापरली तरी पुत्रस्नेहे मोहितो, त्या ठिकाणी तरी हा शब्द माऊली ज्ञानोब्रांनी का वापरला, कारण संस्कृतचा नियम आहे यत् तदोर नित्य संबंध हा, मागे जर जरी असेल तर पुढे तरी असावं लागतं. मग श्लोकाला प्रारंभच करताना जरी कुठेच नसताना सुरुवातीलाच माऊली ज्ञानोब्रा तरी या शब्दाने ओवीची सुरुवात करतायत. मी संतांच्या शब्दाला किती अर्थ आहे याच्यावरती बोलतोय की एका एका शब्दामध्ये किती व्यापक अर्थ दडलेले आहेत. तरी शब्द माऊली ज्ञानोब्रा वापरतायत की तरी पुत्रस्नेही मोहितू, तर या तरी शब्दाने समग्र महाभारत आपल्याला पाहता येईल. भरत सभेमध्ये कुलवधू असणाऱ्या द्रौपदीचं वस्त्र हरण करण्याचा प्रयत्न या माझ्या दुष्ट दुर्योधन पुत्राने केला हे माहिती आहे धृतराष्ट्राला. माऊली आश्चर्य वाटतायत आणि माऊली प्रश्न करतायत तरी पुत्रस्नेही मोहितू, असं समग्र महाभारत एका तरी या शब्दाने आपल्याला पाहता येतं. एवढ्या संतांच्या शब्दाला अर्थ आहे. विठाल 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 विठाल. हे समग्र विश्व विष्णू स्वरूप आहे, समग्र जग विष्णू स्वरूप आहे. तुकोबराय प्रतिपादन करतात विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, आणि आणखीन वैष्णवांचा धर्म किंवा पूजनाचं वर्म जगद्गुरु तुकोबराय सांगतायत की भेद आणि अभेदाला सुद्धा अमंगळ मानणं हा वैष्णवांचा धर्म ठरेल, वैष्णवांचं लक्षण ठरेल अभंगाच्या उत्तरार्धामध्ये. भेदाभेद भ्रम अमंगळ विठाल 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 जगदुरु तुकोबराय भेद आणि अभेद हे दोन शब्द मानतात. आम्हाला भेद अमंगळ आहे हा आमच्या बुद्धीला पटेल पण अभेद अमंगळ आहे हे आम्हाला कसं पटेल. भेद शब्दाचा अर्थ आहे की अभेद अत्यंत अभावत्वम भेदत्वम, जिथं अभेदाचा अत्यंत अभाव आहे त्याला भेद म्हणतात आणि अभेद शब्दाचा अर्थ आहे भेद अत्यंत अभावत्वम अभेदत्वम, जिथं भेदाचा अत्यंत अभाव आहे त्याला अभेद म्हणतात. भेद आणि अभेद या दोन्ही गोष्टी अमंगळ आहे जगदुरु तुकोबराय सांगतात. मग आम्हाला पहिलं मंगळ म्हणजे काय हे पाहिलं पाहिजे.
अमंगळ म्हणजे काय हे पाहिलं पाहिजे आणि सकळ मंगळ म्हणजे काय हे पाहिलं पाहिजे. विठ्ठल 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 विठ्ठल.